तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करायचं असं ठरवलं होतं? हो, माझा पहिल्यापासून निर्णयच होता तो हॉटेल मॅनेजमेंट करायचा. मग 12वी सायन्स करून नंतर मग त्या क्षेत्रामध्ये गेलो. तिकडे पण आम्हाला 4 वेगवेगळ्या डिपार्टमेंट होत्या, किचन, सर्व्हिस, फ्रंट ऑफिस आणि हाऊसकीपिंग. पण मग मला पहिल्यापासून असा टापटीपणा, घरात घर सगळं व्यवस्थित ठेवणं या सगळ्या गोष्टींची आवड होती. म्हणून मग मी ठरवलं की हाऊसकीपिंग हे एक असं डिपार्टमेंट आहे की जिकडे आपण करिअर करू शकतो. म्हणून तुम्ही हाऊसकीपिंगकडे वळलात. आपण? मी, मला ब्युटिशियनची खूप आवड आहे. रांगोळी काढणं किंवा नवीन नवीन पदार्थ बनवणं हे सगळं चालूच असतं. मग श्रीवर्धनला काय तुम्ही पिकनिकला गेले होते? नाही, श्रीवर्धन नाही, हिचं शालेय शिक्षण श्रीवर्धनला झालं. त्यानंतर ही घरची परिस्थिती थोडी फायनान्शियल कंडिशन होती म्हणून ही मुंबईला मामाकडे आली. कुठे हो? अंधेरीमध्ये. काय झालं तिथे असताना? म्हणजे मी असंच जॉब म्हणून यांच्या हॉटेलमध्येच जॉईन झाले होते. कुठल्या? मी अंधेरीला सरोवर हॉटेल्स म्हणून होतो, तिकडे जॉबला होतो. म्हणजे ही माझ्या अगोदरपासून होती ॲक्च्युली. ही पार्ट टाईम म्हणून तिकडे जॉबला लागली होती. पार्ट टाईम जॉब करता करता ब्युटिशियनचा कोर्स पण करता हवं म्हणून ती लागली. आणि नंतर मी पण त्या कंपनीमध्ये जॉईन झालो ॲज अ हिचा बॉस म्हणून. पण आता घरात बॉस कोण आहे? आता तीच आहे बॉस. तेव्हा तुम्ही बॉस म्हणून जॉईन झाले त्या कंपनीत? हो. मग पुढे काय झालं? त्यानंतर ही म्हणजे माझ्या डिपार्टमेंटमध्ये अशी जॉबला होती. नंतर मग ओळख वाढली. मला काय झालं? ओळख म्हणजे आता बॉस होते म्हणून थोडंसं घाबरून राहायचं वगैरे असंच. आणि बोलणं फोनवरती थोडंफार चालू असायचं, मीन्स हॉटेल रिलेटेड सगळं. आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळू बोलणं वाढत गेलं, फोन्स वाढत गेले. आणि भेटायचं तर रोजच ऑफिसमध्येच. अच्छा, ऑफिसमध्ये. हां. मग मग त्याच्यानंतर आम्ही एकदा असं ठरवलं की आपण भेटूया करून ॲज अ फ्रेंड म्हणून. मग आम्ही वाशीला एक मूवी बघायला गेलेलो. नोकरीला अंधेरीला? हां. भेटण्याचं ठिकाण वाशी. खारेगावला राहत होतं हे ना? राहायला खारेगावला होते हे. तुम्ही अंधेरीला? हो. पण काय वाशीच ठरवलं? वाशी का ठरवलं? वाशी म्हणजे असं ठिकाण होतं. अंधेरीमध्ये गेलो, कोणी बघितलं तर ऑफिसचे मित्र बघणार, इकडे बघितलं तर या एरियातले. म्हणजे वाशीत सहसा कोणाचा संबंध नाही. मग काय झालं? मग तिथे मूवी बघितला, बाहेर येऊन जेवलो वगैरे. कुठला होता मूवी? क्रिश. पण मला सांगा, अंधेरीला तुम्ही वाशीला भेटल्यावर चित्रपट संपल्यावर त्यांना एकटीलाच पाठवलं का सोडायला परत अंधेरीला गेले होते? नाही, ठाणा स्टेशनला आणून नंतर मग ते गेली. मी इकडून तिकडून इकडे. तुम्ही आपलं जवळचा मार्ग. हा, काय हो? हो, जवळच पाहिजे म्हणून त्यांनी मला ठाणा स्टेशनलाच सोडले. तुम्ही पण नाही यायचं ना इथे. तुम्ही सांगायचं तू तिकडे ये बोरिवली. बॉसने बोलवलेलं. अरे बॉस.